राज्यात ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावरील चाचण्यांना वेग आलेला आहे. मुंबई महापालिकेकडून परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांचा चाचण्या करण्याचा वेग वाढवण्यात आलाय. रेल्वे स्थानकावर परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी केली जाते. तेवढं बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाते. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी. सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती आहोत आणि इथे लांब पल्ल्याच्या येणाऱ्या गाड्यांच्या ज्या ठिकाणी गाड्या येतात त्या फलाटावर आहोत आणि इथे आपण बघतोय पालिकेचे हे सगळे कर्मचारी आहेत. पालिकेकडून येणाऱ्या जाणाऱ्यांची चाचणी केली जाते. अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. खरं तर याआधीच या चाचण्या सुरू करण्यात आल्या होत्या पण आता ओमिक्रॉनचा धोका वाढलेला आहे आणि म्हणून या सगळ्या चाचण्यांना वेग आलेला आपण बघतोय. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची नोंदणी केली जाते आणि त्यानंतर त्याची अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी देखील या ठिकाणी केली जाते. सध्या ओमिक्रॉनचे जरी रुग्ण सापडले नसले तरी बरेच असे रुग्ण आहेत जे परदेशातून इथे आलेले आहेत आणि त्यांना कोविडची लागण झालेली आहे त्यामुळे ही खबरदारी सध्या घेतली जाते. यापूर्वी देखील चाचण्या व्हायच्या पण गेल्या काही काळापूर्वी थोड्याशा त्या मंदावल्या होत्या कमी गतीनं होत होत्या पण आता ही गती वाढवण्यात आलेली आहे. या चाचण्या पुन्हा एकदा केल्या जातात. येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी केली जाते कारण कोविडचा धोका सध्या वाढलेला आहे. कॅमेरा पर्सन निलेश जाधवसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा साम टीव्ही.